पहिला सुख सोय त्याला पैसा पाहिजे, दुसरं म्हणजे सुख स्वास्थ्य, हे जे सुख स्वास्थ्य आहे त्याला पुण्य लागतं। बघा, ज्याला आपण सुख स्वास्थ्य म्हणतो त्याला पुण्य लागतं। हे जे सुख स्वास्थ्य जे आहे, जसं शरीराला शरीराला सुविधा मिळण्यासाठी पैसा लागतो, तसं मनाला शांती मिळण्यासाठी, मनाला सुख मिळण्यासाठी पुण्य लागतं। आणि म्हणून पुण्य ही जीवनामध्ये अत्यंत आवश्यक गोष्ट आहे। पुण्य आणि पाप ह्या दोन गोष्टी आपण बोललो की लोकांना असं वाटतं की हे काहीतरी हा जुनं काहीतरी सांगतोय, कळलं की नाही। हा मध्ययुगातला हा माणूस आहे असं ते लोक समजतात। सांगायचा मुद्दा असा, पाप आणि पुण्य या ज्या दोन गोष्टी आहेत त्या देव एक वेळ खोटा ठरेल, पैसा एक वेळ खोटा ठरेल, नीती मूल्य एक वेळ खोटा ठरतील, पाप आणि पुण्य या दोन गोष्टी शाश्वत आहेत आणि त्या अत्यंत परिणामकारक आहे। फक्त पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे, फक्त पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे। आणि पाप म्हणजे काय सांगायला नको, पाप म्हणजे काय सांगायला नको, त्याच्यावर मी प्रवचन करत नाही, कारण प्रत्येकाला माहिती आहे ज्या गोष्टीने ताप होतो ते पाप। सो सिंपल, ज्या गोष्टीने ताप होतो ते पाप। म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, तुम्ही जेव्हा पाप करता तेव्हा ताप होतो, आणि ज्या गोष्टीने शांती मिळते त्याला पुण्य असं म्हणतात। म्हणून पुण्यवान माणूस वैभव भोगणार नाही, ऐश्वर त्याला मिळणार नाही, पण त्याला जी शांती मिळेल ती शांती कुठल्याही मिनिस्टरला मिळणार नाही, ती शांती प्राईम मिनिस्टरला मिळणार नाही, ती शांती कुठल्याही टाटाला मिळणार नाही आणि बिर्लाला पण मिळणार नाही। जो पुण्यवान असेल त्यालाच मिळेल। तेव्हा सांगायचा मुद्दा असा की जो पुण्यवान असतो त्याच्या घरी शांती सुख पाणी भरत असतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून हे जे पुण्य आहे, हे पुण्य हे महाप्रतापी आहे, लक्षात ठेवा, महाप्रभावी आहे। पुण्य आणि पाप याची व्याख्या जी तुकाराम महाराजांनी केलेली आहे ती अशी, पाप ते परपीडा, पुण्य ते परोपकार। समर्थ रामदास स्वामी म्हणतात, पुण्य ते ईश्वर स्मरण, पाप ते विस्मरण। आणि जीवनविद्या सांगते, कृतज्ञता आहे पुण्य आणि कृतज्ञता आहे पाप। म्हणजे पाप पुण्याच्या व्याख्या तिघांनी तीन वगैरे केलेल्या आहेत, तुकाराम महाराजांनी सांगितलं, समर्थांनी सांगितलं आणि आम्ही सांगितलं। पण खरं पाप पुण्य ते नव्हे हे मला सांगायचंय, खरं पाप पुण्य जे आहे ना ते नव्हे, परोपकार म्हणजे पुण्य नव्हे, तर परोपकारातून पुण्य निर्माण होतं, आणि परपीडा म्हणजे पाप नव्हे तर परपीडेतून पाप निर्माण होतं। ईश्वर स्मरण म्हणजे पुण्य नव्हे, ईश्वर स्मरणातून पुण्य निर्माण होतं, आणि विस्मरण म्हणजे पाप नव्हे तर त्याच्यातून जे निर्माण होतं ते पाप। कृतज्ञता आणि तेही तसंच। सांगायचा मुद्दा असा की पाप आणि पुण्य हे तुम्ही जे म्हणता आणि स्थूलमानाने जे तुकाराम महाराज रामदास स्वामी म्हणतात तसं ते नाही, तर सत्कर्मातून जे निर्माण होतं ते पुण्य, दुष्कर्मातून जे निर्माण होतं ते पाप। हे आपण एकदा लक्षात ठेवलं की पाप पुण्य म्हणजे कशाला म्हणतात ते लक्षात येईल। पुण्य मिळवण्याचे मार्ग दोन आहेत, एक मार्ग म्हणजे लोकांसाठी जे काही तुम्हाला चांगलं करता येईल ते करा, आणि दुसरा मार्ग तुमच्या वाटेला आलेलं जे काम आहे ना, लव वर्क ते करा ऑनेस्टली, लव वर्क ऑनेस्टली।
एवढ्या दोन गोष्टी जर तुम्ही केल्यात ना, पुण्यच पुण्य। तुम्ही म्हणाल काम करून पुण्य मिळतं का? होय, प्रामाणिकपणे तुम्ही ज्या वेळेला काम करता, मग ते सचिवालयातलं काम असू दे, मी सचिवालय म्हणतो आणि आमच्या वेळेला ते सचिवालय होतं, नंतर मंत्रालय झालं, त्यामुळे सचिवालय तोंडात बसलंय। मंत्रालयामध्ये तुम्ही काम करा, कारखान्यात काम करा, म्युन्सिपाल्टीमध्ये काम करा, कामगार म्हणून काम करा, मंत्री म्हणून काम करा, संत्री म्हणून काम करा, राजा म्हणून काम करा, किंवा तुमच्या वाट्याला आलेलं कुठलंही समाज उपयुक्त काम, विधायक, नाही तर दारू पोचविण्याचं काम, बाटल्या दारूच्या तेही कामच। हो, आम्ही ते काम अगदी ऑनेस्टली करतो, नको बाबा। म्हणून विधायक हा शब्द मी वापरतो, विधायक म्हणजे समाज उपयुक्त काम म्हणजे विधायक काम। आणि म्हणून तुझ्या वाट्याला आलेलं विधायक काम तू प्रामाणिकपणे कर, अगदी प्रामाणिकपणे कर, मन लावून कर, जीव ओतून कर। तुम्हाला आश्चर्य वाटेल, असं तू जेव्हा करशील ना तेव्हा तू सुखी होशील, तुझं कुटुंब सुखी होईल, तुझा समाज सुखी होईल, तुझं राष्ट्र सुखी होईल, विश्व सुखी होईल, देव सुखी होईल, सद्गुरु सुखी होईल। सात गोष्टी एकाच वेळेला होतात, कशाने? फक्त ऑनेस्टली लव वर्क केल्याने।